हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवास निमित्ताने आपण नवविधा या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या आचार्य 90 FM वरती केलेलं आहे आणि नवविधा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेली ज्या सुप्रसिद्ध देवींची देऊळं आहेत, मंदिरं आहेत, त्या सगळ्यांचा आपण इतिहास, पार्श्वभूमी जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. आणि आज आहे तिसरा दिवस, नवरात्र उत्सव सुरू होऊन 2 दिवस झालेले आहेत, घटस्थापना होऊन 2 दिवस झालेले आहेत, आजचा तिसरा दिवस आहे आणि आजचा जो रंग आहे तो आहे ग्रे, अर्थात करडा रंग. आणि तुम्ही छान नवरात्र उत्सव हा साजरा करत असालच, पण कुठेतरी हा आनंदोत्सव साजरा करत असताना आपल्याला त्या त्या दिवसाची माहिती किंवा त्याच्या अनुषंगाने असलेल्या काही गोष्टींची माहिती ही आपल्याला मिळायला हवी आणि म्हणूनच आपण हा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. आणि आजच्या या तिसऱ्या दिवशी तिसरं पुष्प आपल्या समोर अर्पण करतायत आर्या आपटे मॅडम. आर्या मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि आज म्हणजे 3.5 शक्तीपीठं आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ म्हणून तुळजापूरची तुळजाभवानी मातेकडे पाहिलं जातं. तर तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेविषयीची जी काही आख्यायिका आहे किंवा जी कहाणी आहे, एक कशा पद्धतीने तिथे देवीचा जागर होतो किंवा कशा पद्धतीने देवीचा छबिना निघतो, या सगळ्या गोष्टी आज आर्या मॅम आपल्याला आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये सांगणार आहेत. तर मी मॅम तुम्हाला विनंती करते की तुळजापूरच्या या भवानी मातेविषयी सांगताना तिच्या अवताराची जी एक आख्यायिका आहे त्या आख्यायिकेपासून आपण सुरुवात करावी. नमस्कार श्रोते हो. सुपुत्राची अंबा, असुराची चामुंडा, अनाथांची सावली आणि भक्तांची माऊली, असं जिचं वर्णन केलं जातं ते तुळजाभवानी. आता तुळजाभवानीची जी आख्यायिका आहे ही स्कंद पुराणातून येते. तिचा अवतार कसा झाला, काय कारण होतं त्याच्या मागे, दंडकारण्यात कर्दम ऋषींचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये त्यांची पत्नी अनुभूती आणि ते पुत्रासकट राहत होते. कालांतराने त्या ऋषींचं निधन झालं आणि त्यानंतर अनुभूती मातेने निर्णय घेतला की आपण आता तपश्चर्या करायची. आता तपश्चर्या केल्यानंतर सगळ्या राक्षसांना भीती वाटते की काय घडेल आता. मग तसा एक कुकुर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसांनी काय केलं, ती तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. एकदा झाला, दोनदा झाला, 3-4 वेळा प्रयत्न झाला. त्याच्यानंतर मात्र अनुभूती मातेचा संयम सुटला आणि तिने मात्र पार्वती मातेचा धावा केला. जसा धावा केला तशी पार्वती माता तिला मदतीला तिच्या धावून आली. धावून आल्यानंतर त्या कुंकूर नावाच्या राक्षसाचा तिने वध केला आणि तिला त्या संकटातनं वाचवलं. म्हणून संकटात जी त्वरित धावून येते ती त्वरिता, ती त्वरिता म्हणजेच काय की त्वरिता याचा अर्थ ती तत्परतेने येते आणि या त्वरितेचं हळूहळू अपभ्रंशात्मक रूप झालं ते झालं तुळजा. आता हे घडलं सगळं कसं, दंडकारण्यात भागामध्ये घडलं. तिथे ज्या ठिकाणी हे घडलं तिथे ते चिंचपूर पूर्वीचं गाव होतं. तुळजाभवानी तिथे बसली, तिथे ती राहिली, त्यांच्या संकटाचं रक्षण केलं. त्याच्यामुळे हळूहळू ते चिंचपूर जाऊन तुळजापूर असं त्याचं नामाभिधान झालं. म्हणजे नंतर जसं नाव बदलत गेलं तसं तुळजाभवानीवरून मग ते तुळजापूर असं त्याचं पुढे नाव झालं. नक्कीच. तर ही आख्यायिका आहे देवीच्या तिथे स्थापनेची, म्हणजे देवीची स्थापना तिथे कशी झाली, कशा प्रकारे ती देवी प्रकटली, कसं तिने संकटाचं रक्षण केलं. आणि त्वरिता या शब्दाचा मला फार अप्रूप आहे. त्वरिता म्हणजे तत्परतेने येणारी, जशा आत्ताच्या अष्टभुजा महिला आहेत आपल्या, नोकरी करतात, धंदे करतात, ते घर सांभाळतात, सगळं सगळं व्यवसाय सगळे त्वरित. ते काही तुम्हाला म्हणजे ती एका बाजूला फोडणी करते, एका बाजूला चहा टाकते, एका बाजूला पोळ्यांची कणिक मळते, एका बाजूला मुलाला सांगत असत की बाबा रे तू आंघोळीला जा. एका वेळेला 4 गोष्टी करणारी ती त्वरित. आणि हे अगदी खरंय, म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवीचं रूप आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ती बऱ्याच वेळेला संयमी सुद्धा असते पण बऱ्याच वेळेला ती तिचा क्रोध एकदा अनावर झाल्यानंतर ती चंडिका सुद्धा होती. असुरांसाठी ती चामुंडा चामुंडा. नक्कीच. आता तुळजापूरची तुळजाभवानी जी आहे त्या मूर्तीची काही वैशिष्ट्य सुद्धा सांगितली जातात. तर ती म्हणजे मूर्ती पाहिल्यानंतर आपल्याला खरं तर
फार वेगळं वाटतं, अगदी प्रसन्न वातावरण वाटतं तिकडे गेल्यानंतर, किंवा ते प्रसन्न आणि ते जे तेज आहे मूर्तीचं ते फार आपल्याला आकर्षित करणार आहे त्या मूर्तीचं. तर त्या मूर्तीची वैशिष्ट्य काय आहेत? आता आधी ते मंदिर आहे ना बालाघाटावर वसलेलं आहे. आता बालाघाटावर असं एक सांगितलं जातं की ज्या वेळेला श्री राम प्रभू सीतेला शोधायला श्रीलंकेच्या दिशेने जात होते त्यावेळेला त्या बालाघाटावरती उभी होती आणि श्रीलंकेचा रस्ता तिने त्या रामाला दाखवला म्हणून तिला रामवरदायिनी असं सुद्धा म्हटलं जातं. आता ही रामवरदायिनी आहे तरी कशी? काळ्या पाषाणाची 3 फुटाची मोठी मूर्ती आहे तिची. डोक्यावर बटा आहेत तिच्या कोरलेल्या. उजव्या खांद्यावर चंद्र, डाव्यावर सूर्य आणि देवीच्या पायाखाली उजव्या पायाखाली महिषासूर बसलं. तिचं डोकं तिने उजव्या हाताने उजव्या पायाने दाबून ठेवलेलं आहे आणि डावा पाय मात्र तिचा जमिनीवर आहे. म्हणजे एक पाय वर त्याच्या डोक्यावर आणि एक पाय तिचा जमिनीवर आहे. तसं तिच्या उजव्या बाजूला सिंह आहेत, वाघ आहेत आणि मार्कंडेय ऋषी समोर तिच्या खाली तिथे बसलेले तिची पूजा अर्चना करत. तसंच ती अनुभूती जी आहे तिची भक्त ती सुद्धा ती तिच्या कोपऱ्याला उजव्या जिथे मार्कंडेय ऋषी आहे त्यांच्या समोरच तिची मूर्ती आहे. त्या पाषाणात कोरलेली आहे. असे छान सुंदर स्वरूप अत्यंत काळापासून सुंदर मूर्ती आहे ती. आता तिच्या हातामध्ये काय काय आहे? त्रिशूळ आहे, बिचवा आहे, बाण आहे, शंख आहे, चक्र आहे, धनुष्य आहे आणि पान पात्र देखील आहे. आणि एका हातात तिने राक्षसाची शेंडी धरलेली आहे. अशी शेंडी धरून दागिन्यांनी मढलेली सर्व प्रकारचे अलंकार तिच्या शरीरावर आहेत. मेखला, पायात असलेले पैंजण, गळ्यात असलेल्या माळा, या पुतळा माळेपासून सगळ्या प्रकारच्या माळा तिच्या त्या मूर्तीवर आहेत. सुंदर मढलेली अशी भवानी. भवानी या शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगते. भवानी म्हणजे अत्यंत सुंदर दिसणारी. आपण भवानी शब्दाचा अर्थ फार वेगळ्या पद्धतीने घेतो, बरोबर, पण भवानी म्हणजे अत्यंत सुंदर देखणी म्हणून ती भवानी. आणि खरोखर तिची मूर्ती जेव्हा तुम्ही बघाल तर डोळ्याचं पारण फिटणार अशी सुंदरता आहे तिची. नाही खरंच म्हणजे आणि तुम्ही आता ज्या पद्धतीने आर्यमाम या सगळ्या गोष्टी सांगतायत असं वाटतं की कधी एकदा जाऊन तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेचा आशीर्वाद घेते, दर्शन घेते. कारण असं म्हणतात ना की त्यावेळेला दैत्यांचा नाश ह्या देवी मातेने केला म्हणजे आणि आता सुद्धा कुठेतरी मला असं वाटतं आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक ह्या सगळ्यांची गरज भासू लागली आहे. पुन्हा आजूबाजूच्या सगळ्या घटना, सगळ्या घडणाऱ्या गोष्टी बघितल्या तर असं वाटतं असंच परत कुठेतरी प्रत्येक स्त्रीमध्ये स्त्रीने हे देवी स्वरूप धारण केलं पाहिजे. आता जे दैत्य माजलेत त्यांच्यावरती आक्रमण करण्यासाठी. बरं, पण या व्यतिरिक्त आपण तुम्ही सांगितलं होतं की छबिना सुद्धा तो देवीचा तिथे काढला जातो किंवा छबिना काढण्याची एक परंपरा आहे. तर ती बरेच वर्षानुवर्ष चालत आली आहे. तर ती परंपरा काय? आधी आपण थोडी पालखी मिरवणूक बघूयात की पालखी मिरवणूक ज्या वेळेस आधी ती मूर्ती आहे ना चलमूर्ती आहे. इतर मूर्ती कशा फिक्स असतात, ही चलमूर्ती आहे. चलमूर्ती म्हणजे ती काही काळ तिच्या आसन सोडून ही निद्रा अवस्थेत जाते. त्यावेळेला ती तुम्ही जर तुळजापूरला गेलात तर उजव्या हाताला एक शयन गृहासारखं केलेलं त्याच्यावर ती मूर्ती ठेवली जाते. वर्षातले साधारणतः 3 वेळेला ती निद्रा घेते देवी. तर या 3 वेळेला ती चलमूर्ती असल्यामुळे ती उचलून तिथे ठेवली जाते. आता ही साधारणतः कधी कधी असते, 3 वेळा तिच्या निद्रा असतात. त्या असतात भाद्रपद कृष्ण अष्टमी ते अश्विन प्रतिपदा ही तिची घोर निद्रा मानली जाते. दसरा ते कोजागिरी ही श्रमनिद्रा. श्रमनिद्रा म्हणजे दसऱ्याच्या तिने दैत्याचा संहार केल्यानंतर ती खूप दमली आहे. ती इतकी दमली की तिला आता झोपेची गरज आहे, शांततेची गरज आहे. म्हणून ते दसरा ते कोजागिरी असं तिचं ते श्रमनिद्रा आहे. आणि पौष महिन्यात मात्र ती एक मोहनिद्रा घेते जी हलकी शांततेची असते, जी तिच्या आनंदासाठी ती घेत असते. अशा 3 निद्रा ती घेते आणि साधारणतः वर्षभरातले 21 दिवस ती झोपलेली असते. इतर दिवशी ती आपल्या संकटासाठी उभीच आहे. झोपलेली जरी असली तरी तिचा आशीर्वाद, तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम असतो. तर आता जो छबिना जो आहे, छबिना त्यातला एक पारंपरिक काय म्हणता येईल उत्सव आहे, मिरवणूक आहे, पालखी आहे, ती काढली जाते.
छबीन हा साधारणतः मंगळवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी त्याच्यानंतरच्या एखाद दिवशी आणि मुख्य छबीना जो आहे तो फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी काढला जातो. हा छबीना म्हणजे देवीचं पूर्ण लक्ष या सगळ्या ह्याच्यावर आहे हे सांगणारी पालखीची मिरवणूक निघते. या मिरवणुकीमध्ये संबळ नावाचं वाद्य वाजलं जातं आणि गोंधळी जे आहेत आपले जे गोंधळी बांधव आहेत हे त्याचं प्रतिनिधित्व करतात आणि संबळ वाजवत अख्ख्या पूर्ण त्याच्या मंदिराभोवती हा छब मिरवणुकीची पालखी निघते. आता ही पालखी जी आहे ज्या ठिकाणी उभी राहते ते ठिकाण ठरलेलं आहे. त्या ठिकाणांना अनेक गावांच्या वेशा म्हणजे ज्याला आपण त्याला वेश म्हणतो ही वेश जडलेली आहे. त्या वेशीवर उभं राहून ती सगळ्यांचं रक्षण करते, सगळ्यांना पाहते की तुम्ही माझे भक्त आहात, तुम्ही माझी मुलं आहात आणि माझं तुमच्यावर लक्ष आहे. वा असं सुंदर छबीना कधी जर तुम्हाला जायला मिळालं की त्या छबीनाच्या कालावधीत तर निश्चित बघा आनंदाने मन भरून येतं. असं त्या छबीनात नाचावं असं वाटतं, तिचे पोवाडे गावा असं वाटतात, तिचा जोगवा म्हणावा असं वाटतो. सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात नक्कीच. खरं तर आज आपण म्हणजे आपला हा कार्यक्रम आपण नवविधा कार्यक्रम घेतोय त्यामागचा आपला हेतू हाच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच असे सुंदर ठिकाणं आहेत किंवा सुंदर म्हणण्यापेक्षा त्यांना काहीतरी ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आणि या सगळ्या गोष्टींविषयी बऱ्याचदा असं होतं ना की चला आज आपलं मन झालं आपण निघालो तुळजापूरला, तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेतला परत आलो, परतीच्या प्रवासाला निघालो पण आपल्याला हे माहीत नाहीये की त्याच्या मागे काय इतिहास आहे किंवा त्या देवीच्या म्हणजे आता तुम्ही मॅमने जसं सांगितलं की ते देवीची मूर्ती आहे ही चल अवस्थेत असते. या लहान सहान अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात परंतु एखाद्या गोष्टीची माहिती आपल्याला असताना जेव्हा आपण त्या ठिकाणास भेट देतो किंवा दर्शनासाठी जातो पर्यटनासाठी जातो तेव्हा आपल्या माहितीत अजून भर पडते, अच्छा हे असं आहे. तर त्याच अनुषंगाने आपण हा एक छोटासा प्रयत्न इथे केलेला आहे नवविधा या कार्यक्रमाच्या माध्यमातून. मी आशा व्यक्त करते की श्रोत्यांना आपला हा कार्यक्रम आवडत असेल आणि आर्या मॅम तुम्ही सुद्धा आज इथे आलात आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेविषयी बऱ्याच गोष्टी आम्हाला इथे सांगितल्यात. बऱ्याच गोष्टी ज्या आम्हाला माहीत नव्हत्या, छबीना असू देत किंवा तिथे पालखी निघणारी असू देत किंवा मूर्तीची वैशिष्ट्ये असू देत यासारख्या अनेक गोष्टींची माहिती तुम्ही आज आम्हाला करून दिलीत त्यामुळे आचार्य 90 FM वतीने मी तुमची खूप खूप आभारी आहे. तर श्रोते हो आपल्या या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी आरजे कोमल आर्या मॅम सोबत इथेच रजा घेते. जाता जाता इतकंच म्हणेन, तूच दुर्गा तूच चंडिका काली, तूच पृथ्वीची कन्यका स्वाभिमानी, जिवंत दैत्य दानवांना नष्ट कराया, घे त्रिशूल तलवार हाती नारायणी, अनावयास तेजोमय झळाळी, अनावयास तेजोमय झळाळी, तुझ्या चौदरी जन्म घेऊनी, उत्तुंग भरारी या स्त्री शक्तीची, उत्तुंग भरारी या स्त्री शक्तीची, निर्मयली जिवंत सौधामिनी, निर्मयली जिवंत सौधामिनी. इतकंच बोलून मी आरजे कोमल आर्या मॅम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. या सेगमेंटमध्ये इथेच रजा घेते. आचार्य 90 FM वर छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.